कमी सर. कम अरे तुला काम दिलं होत, झालं का? झालं ते काम, ते मेल केलेत, आता फक्त कॉल करायचे बाकी आहेत. अरे मग जा लवकर, पूर्ण करते आजच्या आज. ते सर जरा बोलायचं होत. आता काय बोलायचंय? 4 दिवसांसाठी सुट्टी हवी सर मला, गावी जायचंय शिमग्यासाठी. डोकं फिरलं काय तुमचं? अरे एवढी कामं पडलेत आणि तू गावी जातोयस, आणि काय चालतं का तुमचं असं कामाच्या वेळेला सुट्ट्या मागता? हा सण आला ती सुट्टी, तो सण आला ती सुट्टी, हे बघ काय सुट्टी बिट्टी अजिबात मिळणार नाही सर. आणि ते काम कम्प्लीट करून गेलं की आजच्या सर. ठीक आहे ठीक आहे. माझं रेझिग्नेशन लेटर. अरे काय वेळ लागलाय तुला? तुझ्या सुट्टीसाठी जॉब सोडतोयस? हो सर, कोकणी माणूस आपले सण आणि परंपरा जपण्यासाठी वेडाच आहे सर. ते काय ना सर, पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही गाव सोडलं, पण हे सण आणि ते गाव आमच्यासाठी आम्हाला जोडून ठेवतं. आणि कोकणी माणसाला सुट्टी मिळाली नाही ना सर कोणत्याही कामातून, तरी तो निश्चिंतपणे जायला मोकळा आहे. आणि असं कोणतं ऑफिस किंवा कंपनी नाही आहे जी शिमग्याला जाण्यासाठी कोकणी माणसाला रोखून धरेल. आणि ते सुख अनुभवायला ना सर, कोकणात जन्माला येणं नशीब लागत. आजपर्यंत संस्कृती जपा, परंपरा टिकवा हे फक्त ऐकलं होतं, पण आज तुझ्या रूपाने मला खरोखर ते खऱ्या अर्थाने पाहायला सुद्धा मिळत आहे. तुला 4 दिवसाची रजा पाहिजे होती ना, जा तू 7 दिवसाची रजा घे आणि मस्तपैकी शिमगोत्सव साजरा करून ये. थँक्यू सर. अरे फक्त थँक्यू काय, येताना माझ्यासाठी ते कुरमुऱ्याचे लाडू आणि ते पिपाणी पण घेऊन ये मात्र. चालेल सर, नक्कीच चला सर. ओके.